क्रिकेटचा हा महासंग्राम आपण अनुभवत आहे आणि या स्पर्धेला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचं, या स्पर्धेवर प्रेम करणाऱ्या सर्व लाडक्या दर्दी क्रीडारसिकांचं नियोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. द्वितीय फेरीतली ही पहिली लढत आपल्यासमोर संपन्न होती. एका बाजूला कुडूस इलेव्हन, त्यांच्यासमोर फाईट करेल संघ पडगा. भिवंडी ग्रामीण आणि वाडा ग्रामीण अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओपनिंग बॅटर एंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये. फैजान मेमन आणि त्याच्या समोर आहे शोएब मेमन. चांगली मॅच आहे. प्रेक्षक वर्गासाठी एक पर्वणी आहे हा सामना पाहणं, कारण दोन्ही संघ इक्वल आहेत. दोन्ही संघांनी चांगली कामगिरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आतापर्यंत केली आहे आणि त्यामुळे ही मॅच पाहणं प्रत्येक प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असेल. सुफियान शेखचा अनुभव, एका बाजूला अल्फते पडगे साकीबची आक्रमक बॅटिंग, दुसऱ्या बाजूला फैजान मेमन सारखा एक तडाखेबंद फलंदाज, एक उत्कृष्ट खेळाडू, चांगलं घमासान क्रिकेटच्या परिपटलावर आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात करा आपण सर, कारण 14 संघांचा पोल आहे त्यामुळे आपल्याला आज एक संघ क्वालिफाय करायचा वय आपल्याकडे नाही आहे. विचार केला तर आपण आता 3:15 वाजलेत आणि उर्वरित वेळेमध्ये आपल्याला सर्वच्या सर्वच मॅचेस कम्प्लीट करायच्या आहेत. सुफियान शेख षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आणि त्याच्यासमोर तितक्याच ताकदीचा आणि टेनिस बॉल क्रिकेटमधला एक जबरदस्त खेळाडू फैजान मेमने स्ट्राईक एंडला. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. स्टेप आउट खेळून खेळण्याचा प्रयत्न, पहिला बॉल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला त्या ठिकाणी बीट झाला बॅटर फैजान मेमन. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने सुरुवात केली गेली आहे. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्याला वळण घेत असताना अडवा बॅटनं हा फटका अक्रॉस द बॅटनं खेळलाय. दोन्ही खेळाडू एका साइडला, धावचीची संधी आहे. यस, अपील देखील केली जाते पंचांचा बोट आकाशाकडे आणि पहिला धक्का इथे लागत असताना कुडूस इलेव्हन संघाला बॅटर बाद होतोय. शोएब मेमन बॅक टू द डगआउट. तर आदरणीय पंकजी पाटील यांच्या शुभ हस्ते ऐवा कॅशसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज जमा झालं आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये, त्यांचं मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉल वर रनआउट स्वरूपात एक विकेट आपण पाहिली. फुल टॉस होता, विकेटची संधी आहे. फैजान मेमनची विकेट आहे, ड्रॉप केली गेली आहे कॅच. महत्वाची विकेट होती, विकेट पकडणं फार गरजेचं होतं. षटकारच्या बाहेर जर झील आयवा कॅच पकडली तर 100 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल पंकज पाटील यांच्या शुभ हस्ते. या विल्लेस फटका सुंदर आहे, मिड विकेट काव कॉर्नर मध्ये शतरक्षक, विकेट च पतन, कॅच आउट. विकेट क्रमांक दुसरा. अख्खू टप्प्याचा बॉल पूल करत असताना मिस टायमिंग झाला हा फटका आणि मिड विकेटला एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला. फलंदाज होतोय बाद आणि दुसरा धक्का लागत असताना यावेळी कुडूस इलेव्हन टीमला. पहिल्या षटकामध्ये
अप्रतिम बॉलिंग करत असताना सुफियान शेख। चार बॉल चा खेळ झाला आणि फक्त जर विचार केला तर एकच धाव आतापर्यंत जोडली गेली आहे स्कोर कार्ड मध्ये। चांगली बॉलिंग होती आहे सुफियानच्या माध्यमातून। दोन ओव्हरची मॅच त्यामुळे दोन ओव्हरच्या मॅच मध्ये 20 ते 22 रन्स होणं फार गरजेचं आहे। एकच धाव आतापर्यंत इकॉनॉमिकल आणि इम्प्रेसिव्ह कामगिरी या मॅच मध्ये। सुफियानच्या माध्यमात हा फटका देखील ऑन साइडला टर्न केला, एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला। बॅटर आला आहेत साजिदच्या बॅट मधून हा षटकार। चांगला स्ट्रोक होता डीप मध्ये हा फटका, षटकार ठोकला साजिदनं। टीमची टोटल स्कोरबोर्ड वर 7 षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे। इथे देखील फटका चांगला समोरच्या दिशेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑनच्या वरून सलगचा हा दुसरा ब्लास्ट षटकार। तेरा रन स्कोरबोर्ड वर, एक षटकाचा खेळ कंप्लीट झाला। पहिला 4 बॉल वर धावा होत्या फक्त 1 आणि त्यानंतर 2 बॉल वर 2 मोठे फटके। षटकार आले साजिदच्या बॅट मधनं 13 रन स्कोरबोर्ड वर। सेकंड ओव्हर मध्ये आला साकीब, मागच्या मॅचचा हिरो ज्यांना आक्रमक बॅटिंग केली होती सकाळच्या सत्रामध्ये। वैयक्तिक 31 धावांची इनिंग अगदी 7 बॉल मध्ये। विजयाचा शिल्पकार तो राहिला होता। पहिलाच बॉल भन्नाट वेगानं हाताळला फैजान मेमन साठी, ऑन ड्राईव्ह केली गेली आहे, एकच धाव तिथे मिळतीय। फॉर्टीन ऑन बोर्ड, 14 धावा स्कोरबोर्ड वर, विकेट आतापर्यंत गमावले 2। चांगला बॉल आहे, संयम दिला, सन्मान दाखवलाय त्या बॉलला। अगदी फुल लेंथचा होता, वाईड यॉर्करचं पिचिंग होती आणि त्याला सन्मान देत असताना साजिद एक सिंगल तिथे मिळतीय। साकीबने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली सकाळच्या सत्रापासून। बॅटिंग असेल, गोलंदाजी असेल, या दोन्ही क्षेत्रामध्ये टीम पडकेसाठी चांगलं योगदान सातत्यानं त्याचं राहिलंय। हा बॉल देखील चांगला, फैजान मेमन सध्याचा विचार केला तर फॉर्म मध्ये दिसत नाही आहे। सकाळच्या मॅच मध्ये देखील लवकर बाद झाला, या मॅच मध्ये देखील धावांसाठी तो संघर्ष करतोय। हा देखील एक चांगला बॉल आहे, बीट करत असताना राऊंड विकेट ने अँगल क्रिएट केला आणि फैजान मेमन सारखे एका बलाढ्य बॅटरला इथे शांत ठेवत असताना या ओव्हर मध्ये आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला, 2 धावा दिला गेल्यात। इकॉनॉमिकल बॉलिंग, हो स्लोवर वन होता, लाईन रीड केली, चांगला बॉल, इथे देखील एक डॉट बॉल आला। सलग 3 बॉल आपण पाहिले तर डॉट आदळले, राऊंड विकेटने गोलंदाजी करतात, त्यामुळे जर विचार केला तर जी पिचिंग असते ती आउटसाइड द लेग असते आणि अशावेळी तुम्ही अपील कशी करू शकता अंपायरकडे, कारण आउटसाइड द लेग पिचिंग असल्यानंतर जरी तुमचा बॉल मिडल स्टंपला विकेट झाला, पीच झाला, ब्रश झाला, तरी देखील ती विकेट नसते। LBW सातत्यानं ॲज अंपायर बॉल कुठे पीच होतो, त्यानंतर बॉलची हाईट फॅक्टर काय आहे, बॉलची बॅटची कडा आहे की नाही आणि त्यानंतर बॉल विकेटला ब्रश होतो की नाही, या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जातात आणि त्यानंतर निर्णय दिला जातो आहे। अराउंड द लेग ऑलरेडी गोलंदाजी करतोय साकीब, त्यामुळे जर लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झाला तर मात्र तिथेच स्पेशल
नॉट आउट असतं. लव फुल टॉस समोजेसला उडवला फैजान मेमन, ब्रँडेड फटका पाठवला मिड विकेटला षटकार शेवटच्या बॉलवर. दोन ओव्हरचा खेळ कंप्लीट आणि दोन ओव्हरनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 21-22 धावसंख्येची आवश्यकता या मॅचमध्ये विजयासाठी टीम पडगेला. थँक्यू डीचे. ताबाड 11 संघाचा कोणी प्रतिनिधी असेल, कॅप्टन असेल, तर विनंती असेल की आपण कॉम्बॉक्स मध्ये त्वरित संपर्क साधायचा आहे. आपल्याला लास्ट पुकार गावदेवी स्पोर्ट्स शेटगाव टीमचा कॅप्टन त्वरित या आपण टॉससाठी. आणि त्यांच्यासमोर फाईट करेल संघ मोहाचा पाडा ए हा संघ. तर दोन्ही टीमचे कॅप्टन मोहाचा पाडा ए संघाचा कॅप्टन आणि शेडगाव टीमचा कॅप्टन टॉससाठी या लगेच. तर आपण नाणेफेक करणार आहोत जय महाराष्ट्र दामणगाव ए आणि दाभाड 11 मध्ये लगेचच नाणेफेक करणार आहोत आणि भविष्य लोल यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. नेक्स्ट मॅच आपण नाणेफेक करणार आहोत. एकीकडे असेल जय महाराष्ट्र दामणगाव ए आणि दुसरीकडे दाभाड 11 मध्ये दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी जोडले गेलेत, त्यांच्यामध्ये नाणेफेक होते. चला मॅच सुरू करा. बावीस धावसंख्येत आव्हान सेट केले या मॅच मध्ये विजयासाठी पडघे इलेव्हन या टीम समोर. षट क्रमांक पहिला घेऊन सज्ज झाला गोलंदाज शोएब आणि पहिला बॉल भन्नाट वेग होता, अतिरिक्त बाउन्स देखील होता, रायझिंग डिलिव्हरी सरप्राईज केलं सोफियान शेखला. हा देखील एक भरदाफ वेगन हात आलेला गेला, बॉल समोरला टर्न केला लॉंगॉनला टीपमध्ये क्षेत्ररक्षक, एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट. 22 धावसंख्येचं आव्हान आणि या ओव्हरमध्ये जर इकॉनॉमिकल बॉलिंग केली शोएबनं तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये थोडासा संघर्ष जरूर करावा लागेल, टीम पडगेला.
हा बॉल डावेस्टीच्या बाहेर पीच करत असताना वाईट बॉल घोषित केला. गती फार चांगली आहे परंतु दिशेवरचं नियंत्रण यावेळी गमावून बसला. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये होते ॲड. टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या 2 आकड्यावर जाऊन पोचले. 22 टार्गेट या मॅचमध्ये विजयासाठी. टीम पडगेसमोर साजिदच्या बॅटमधले 2 षटकार, फैजानच्या बॅटमधला 1, एकंदरीत 18 रन्सचा 3 बॉलवर आल्या आणि उर्वरित 9 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्या होत्या. खूप उंच गेला, व्हॉट अ कॅच, कमिटमेंट पहा, मॅग्निफिसंट कमिटमेंट, अप्रतिम एफर्ट आणि काय कॅच इथे पकडलाय. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द दिस मॅच फलंदाज बाद. साकिबला माघारी परतावं लागतं. मागच्या मॅचचा हिरो अप्रतिम बॅटिंग त्यानं मागच्या मॅचमध्ये केली होती. या मॅचमध्ये प्रमोट केलं गेलं, ओपनिंगसाठी तो आला होता परंतु बाद तो झाला. संघ थोडा असडते. सुफी आलाय न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये, लेफ्ट हँडेड आहे त्यामुळे आता तुम्हाला परिवर्तन जरूर पाहावं मिळेल क्षेत्ररक्षणामध्ये. लव्हफुल टास होता, टर्न केला बॉलला. स्क्वार ऑफ द पॉइंट इथे फटका खेळत असताना एक सिंगल त्या ठिकाणी मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावफलकावर धावा 3 पाहायला मिळतात. तीन धावा फक्त या ओव्हरमध्ये आतापर्यंत आणि फार लॉंग रनअप आहे, फार लॉंग रनअप आहे आणि एक्स्ट्रा पेस देण्याचा प्रयत्न सातत्यानं या बॉलरच्या माध्यमातून. चांगला बॉल आहे, पहा भन्नाट वेग. फुललेनचा हा बॉल बीट केला आहे. सुफियान शेख देखील अगदी जागेवर उभा राहून वेगच पाहत राहिला या गोलंदाजाचा. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. धावसंख्या 3 विजयासाठी 7 बॉलचा केस शिल्लक. 19 धावांची आवश्यकता. या बॉलवर एक मोठा फटका येणं फार गरजेचं असेल या मॅचच्या दृष्टिकोनातून टीम पडगेसाठी. अल्फते पडगे हा संघ बॅटिंग करतोय. प्रयत्न राहिलाय सुफियान शेखचा, डीप मध्ये फसला हा फटका, पकडला गेलाय, झेल संपलाय. सुफियान शेखचा खेळ, फलंदाज बाद. तर विकेटचं इथं पतन होतं आणि 6 बॉलचा काही शिल्लक. 6 बॉलमध्ये बनवायचे आहेत 19 धावा. पहिलं यशस्वी षटक आपण पाहिलं शोएब मेमनच्या माध्यमातून. त्या ओव्हरमध्ये आपल्याला वेग वेग आणि वेगच पाहायला मिळाला प्रत्येक बॉलवर. इकॉनॉमिकल षटक त्याने हाताळलं, धावा त्याने दिल्या फक्त 3. आता 6 बॉलमध्ये 19 आवश्यकता. सेकंड ओव्हरमध्ये बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय सौरभ. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक, फटका चांगला होता, टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि एक्स्ट्रा कव्हरला पकडला गेला झेल आणि सुफीचा देखील संपतो या ठिकाणी खेळ, फलंदाज बाद. भगवा चषक, भगवमय वातावरण, शिवजयंतीचे वेद लागलेत संपूर्ण महाराष्ट्राला, हिंदवी स्वराज्याला. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. प्रत्येक मराठी माणसासाठी हे दैवतच.
निश्चित ग्लानी पडलेल्या समाजामध्ये क्रांतीची ज्योत पेटवणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा जयघोष डीजेच्या माध्यमातून सातत्यानं उद्या देखील संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळेल. फुलटा सुद्धा टर्न केला लंगॉन लाईक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट. पहिल्या बॉलवर विकेट, आता चार बॉलचा केस शिल्लक आहे, 18 धावांची आवश्यकता. अवघड समीकरण थोडंसं होऊन बसलं या ठिकाणी अल्फते पडगे टीमसाठी. चार बॉलमध्ये बनवायचे आहेत 18 रन्स. मिस टायमिंग आहे. फैजान मेमन जेलच्या खाली होणार नाही आहे चुकी. सहजरित्या हा बॉल कलेक्ट केला गेला आणि अजून एक विकेटचं इथे पतन होत आहे. अल्फते पडगे संघ अडचणीत सापडला. तीन बॉल 18 ची आवश्यकता. तीन बॉल मध्ये तीन मोठे फटके. प्रयत्न राहिला, प्रयत्न राहिला. डॉट बॉल आला, यंगस्टर आहे, उंची कमी आहे, परंतु गोलंदाजी मधला आत्मविश्वास पहा. वेग देखील भन्नाट, टप्पा देखील चांगला होता. औपचारिकता दोन बॉलची फक्त या मॅच मध्ये. कुडूस इलेव्हन टीम फैजान मेमनच्या नेतृत्वामध्ये चांगली कामगिरी या सामन्यामध्ये राहिली आहे. हा मिस टायमिंग आहे फटका. जेलसाठी प्रयत्न चांगला राहिला. एक बॉलचा काही शिल्लक आहे आणि विजयाच्या उंबरठ्यावर टीम कुडूस इलेव्हन पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच लगेच एंटर व्हायचं मैदानाच्या मध्ये जय महाराष्ट्र धामणगाव आणि दाभाड या दोन टीम दरम्यान. ओव्हर पिच होता, समोरच्या दिशेला लॉफ केला, फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून गेलाय. विजयाचं अंतर कमी करणारा हा उत्तुंग फटका षटका. तर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा ज्यानं बॅटिंग सुरू केली साजिद शेख. तीन बॉल फेस करत असताना 13 धावा बनवल्या, तो ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. याचं साजिद व्यासपीठावर आपण आणि कमेंट्री बॉक्समध्ये करूयात परिवर्तन आणि ऐकूयात या पुढील संपूर्ण मॅचचं